महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले, त्यामुळे संपूर्ण जगात सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश म्हणून भारत देशाची ओळख आहे. बाबासाहेबांनी जात पात धर्माच्या पलीकडे जाऊन देश घडवण्याचे काम केले आहे. देशाची प्रगती विकास साधण्याची किमया केवळ बाबासाहेबांचे विचार संविधानात असल्याचे प्रतिपादन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश तिवारी यांनी केले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं स्थानिक कस्तुरबा चौकातील पक्षाच्या कार्यालयात व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी नगरसेविका रत्नमालाताई बावणे, माजी महापौर संगीता अमृतकर, इंटक नेते के सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनाचे आयोजन काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षा तथा अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षा अश्विनी खोब्रागडे व माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर यांनी केले. बाबासाहेबांचे विचार युवा पिढीपर्यंत पोहोचावे या उद्देशातून दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याची माहिती अश्विनीताई खोब्रागडे यांनी दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांच्यासह चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, ओबीसी विभाग, अनुसूचित जाती विभाग, इंटक काँग्रेस, अल्पसंख्याक विभाग, सेवादल, किसान सेल, उत्तर भारतीय सेल यांच्यासह इतर सर्व विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भारतरत्न विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की आज 131वीं जयंती के उपलक्ष्य में चंद्रपुर शहर जिला कांग्रेस कमेटी की ओर से आज सर्वप्रथम उन्हें अभिवादन करते हैं. और आज ये इस बाबा साहेब के जीवन चरित्र पर आधारित 600 फोटो की प्रदर्शनी चंद्रपुर शहर जिला कांग्रेस कमेटी के द्वारा आयोजित की गई है. इस फोटो प्रदर्शनी के माध्यम से बाबा साहब ने जो संदेश दिया है कि जो गोर गरीब आदिवासी अनुसूचित जाति और सभी बहुजन समाज के लिए जो उन्होंने संदेश दिए उसको हम लोगों तक पहुंचाना चाहते हैं.